नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाएक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, एम पी एस सीतर्फे महाराष्ट्र गटक सेवा परीक्षांसाठी मुख्य परीक्षेसाठी नवीन घोषणापत्रक हे आज म्हणजे 7 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. आणि नेमकं काय माहिती यामध्ये दिलेली आहे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 3 नोव्हेंबर 2019 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा 2019 यामध्ये लिपिक, टंकलेखक, दुय्यम निरीक्षक व कर सहाय्यक या स्पर्धा परीक्षेच्या पेपर क्रमांक 2 स्वतंत्र पेपर कर सहाय्यक या प्रश्नपुस्तिकेच्या 4 संचाची प्रथम उत्तर तारीख उमेदवारांच्या माहितीसाठी www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सदर परीक्षेमधील खालील विवरणपत्रात नमूद केलेल्या आकृत्यांवर व नकाशांवर आधारित प्रश्नांच्या मूल्यांकनात दृष्टीहीन आणि क्षीणदृष्टी उमेदवारांना सवलत देण्याचे प्रस्तावित केलेले आहे. याची दृष्टीहीन क्षीणदृष्टी उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर यामध्ये जर प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न क्रमांक जर बघितले तर संच एमधील 37, 38, 47 आणि 49 संच बीमधील 40, 38, 43 आणि 48 सीमधील 35, 36, 43 आणि 50 आणि संच क्रमांक डीमधील 35, 33, 49 आणि 43 हे प्रश्न क्रमांक आहेत. यामध्ये प्रस्तुत परीक्षेसाठी उमेदवारांना प्रश्नपत्रिकेच्या उत्तर तालिकेतील प्रश्न उत्तरासंबंधी हरकती अभिवेदने करावयाची असल्यास ती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या हरकतीच्या नमुन्यातच करावयाची आहेत. आयोगाच्या वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर हरकतीचा नमुना उपलब्ध केलेला आहे. तर आयोगाने विहित केलेल्या हरकतीच्या नमुन्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील हरकती या स्वीकारल्या जाणार नाहीत. उमेदवारांनी त्यांच्या हरकती परीक्षा नियंत्रक व सहसचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग यामध्ये 7वा व 8वा मजला कुपरेंग टेलिकॉम निगम इमारत महर्षी कर्वे मार्ग कुपरेज मुंबई या पत्त्यावर पाठवावी. या संदर्भात दिनांक 14 नोव्हेंबर 2019 आयोगाकडे पोहोचलेल्या अभिवेदनीच हरकतींची फक्त दखल घेतली जाईल. तदनंतर आलेल्या हरकती अभिवेदने विचारात घेतली जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी. तर मित्रांनो, आजचं हे घोषणापत्र आहे 7 नोव्हेंबर 2019 रोजीचं. तर एक छोटीशी अपडेट होती तुमच्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.